गुड मॉर्निंग माया भावांनो, आजचा शनिवार आहे. विशेष असं आहे का आज माहित आहे कार्यक्रम रात्री भजनाचा आणि आपला गाडीचा रिव्ह्यू राहिला. आज गाडीचा चांगला पिठळ पडणार आहे, चांगलं घोयणार आहे. रस्त्यानं मी आज चालवली काहीच वाटलं नाही, एकदम स्मूथ आहे. पण आज चालणार आहे गाडी वावरेनं खळकाळ्यानं, तर आज मी तुम्हाला माझ्या गाडीचा देतो रिव्ह्यू. चला मग, मी बिपिन मावरी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सरसं स्वागत करतो. गाडी गिडी तर घेतली पण गाडीवर मी दिसूनच नाही राहिलो. गाडी पाहिली है मी पाहिलं है, तर मॅम म्हटलं थोडस वजन वाढवणं गरजेचं आहे. तर मग मी हे झेनिथ न्यूट्रिशन स्पोर्ट बोलावलं. काही स्पॉन्सर नाही आहे आपण, नाही तर म्हणा तुमचे टिग्रे चालू होऊन जाते. काही नाही, वजन वाढवासाठी जसं आपण डेलीमध्ये घेतो ना, ते हॉर्लिक्स घेतो, त्यानंतर बोर्नविटा घेतो, तशा टाईपचं आपण घेऊ शकतो. पण याच्यावर वर्कआउट लागते, तर याचं काही नाही आहे. ग्लास घ्या लागते चांगला, ह्या तुम्हाला दाखवासाठी, नाही तर मी रोज ह्याच यूज करतो. ह्या नाही भेटत, घरचे नाही देत, हे पाहुणे पाहिजे ग्लास होय. पण मॅम म्हटलं बा तुम्ही आपले पाहुणेच आहे, हा तर मग याच्यात पाहिजे पाणी. यानंतर याच्यात एक जेव्हा येतो तेव्हा याच्यात एक डब्बा दिसतो तुम्हाला, डब्बा म्हणजे डब्यासारखा. डब्यासारखा चम्मच आहे याच्यात, ज्याच्यात 30 ग्रॅम पावडर मावन एवढी याची साईज आहे. आणि याच्यात मला वाटते पाणी जास्त झालं. प्रत्येक टाकीत 17% प्रोटीन भेटते, 1% कार्बोहायड्रेट्स आहे, नंतर बम सारा याच्यात व्हिटॅमिन ए सी डी ई लय सारा आहे. आता पाहू, रिझल्ट अजून माहित नाही आहे, घेऊन राहिलो मी सध्या. तर झालं हे मिक्स व्हायसाठी लय तकलीफ देते, मिक्स नाही होत लवकर. जेवढं आहे ना व्हायले पाहिजे तेवढं आहे ना होत नाही. सॉरी फॉर माय घनाना, पण होतीस तेवढं. तर हे मिक्स व्हायसाठी लय त्रास देते, याचे लवकरच असे गोळे बनते. तर जे ताजं ताजं असतं नाही का पाणी नळातून आलेलं, याच्यात जर टाकलं तर लवकर डिझॉल्व्ह होते. हा माझा 3रा दिवस आहे याचा. तर हा अनफ्लेवर आहे, याला कोणता फ्लेवर नाही आहे. याच्यामध्ये 2 फ्लेवर आहेत, एक चॉकलेटमधून येते वाटते, तर हा चॉकलेट आहे, डबल रिच चॉकलेट. मला वाटलं अनफ्लेवर आहे, मी एवढं काही पाहत नसतो ना. पाण्यासोबत घेता येते, दुधासोबतही घेता येते. दुधासोबत नाही घेतलं मॅम, याची टेस्ट आहे थोडीशी. सॉरी एवढं चालू आहे, वाढू देतो फक्त. वायाने जाऊ द्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं, पिऊन घ्यायचं. मी घेतो खाली जाऊन. धुतल्यासारखं वाटते ना रे, नाही दिसला नाही पाहिजे, नाही तर घेऊन देतो बात. टाकेल मास गेनर सोबत, ते मास गेनर प्रॉपरली घ्यायला लागते. त्याच्यासोबत चांगलं डाएट पाहिजे, खाणं वाणं चांगलं पाहिजे आणि वर्कआउट पाहिजे, तेव्हा चांगला रिझल्ट भेटते असं सांगितलं आहे. मी जमतम चालू केलं आहे, रिझल्ट मी अजून सांगाल तुम्हाला. रिझल्ट तुम्हाला दिसेन याच्यावर, माझ्या गाला जर मोठे 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 होत गेले व्हिडिओ, तर समजून जा रिझल्ट चांगला येऊन राहिला. आणि जसच्या तसंच राहिलं तर समजून जा. तर भाई याच्यावर वर्कआउट तर लागते, वर्कआउट काही पुशअप्स झाल्या, पुलअप्स झाल्या, पुलअप्स नाही, पुलअप्स मध्ये 2-3 इंच थंडा पडतो मी. पुशअप्स, त्यानंतर दंड बैठक, त्यानंतर हिंदू पुशअप्स, त्याच्यानंतर पुशअप्सचे लेवल वेगवेगळे टाईप आहेत, तेवढंच माहित आहे मला. मायावरचा अत्याचार सांगतो ना, मी रोज तिथं एकटा प्रॅक्टिस करतो अंधारात, तिथं एक लाईट नव्हता, तो लहानसा होता 0. नाटक नको, नाही सांगतो मी, सांगणं गरजेचं आहे. आज भजन आहे, जागरण आहे, तिथं 2-2 लाईट लावायला लावून राहिले. एवढा अत्याचार असते या कोणावर. फोन घे, थे मी सारखा दिसतो, फरक तुझ्यात आहे, सुंदर नाही आहे, ती गलत फॅमिली आहे. हे आहे ती रूम ज्यामध्ये मी प्रॅक्टिस करतो असतो. जर माझ्यावर काही डोक्यावर हे असलं का आज माझ्या युट्यूबचा व्हिडिओ नाही चालला, तर मी इथं येत असतो, इथं जवळपास 3-3, 4-4 घंटे बस. त्याच्यानंतर पण रूम मध्ये लाईट नाही, हा एवढसा टिंगी लावून दिली इथं. तर आज इथं भजन आहे म्हणून इथं 2-2 लाईट लावा लागते, चेंज करतो मी.
अरे यो आता आंघोळ वांघोळ झाली, जेवण घेऊन झालो, आता मी जातो वावरात. उद्या कार्यक्रम आहे तर फुलं उलं लागन, कोण विकत आणन काय करन, हाताची मजा वेगळी येते. आता सध्या टाईम आहे ना, तर घ्या सारा हातानंच करून घ्या, हार फार जे आहे. आता काकाच्या वावरातलं सारे झेंडू आहे, झेंडूचे फुलं आहे. तर तुम्हाला गाडीचा रिव्ह्यूही देतो, याच्या पुढचा आपला व्हिडिओ तो व्हॉइस ओव्हरमध्ये होईन. आता गाडीची पूर्ण इन्फॉर्मेशन मी व्हॉइस ओव्हरमध्ये देतो. ओके चलता मग, चालू. काय काय रेल्वेचा रूट तयार केला काय तू? काय होते रस्ता कुठं का? इकडे 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 काठी होत. ओ माय गॉड ड्रायव्हर, स्टॉप स्टॉप सावली जे रिव्ह्यू द्यायचा गाडी. दिस इज माय ब्रो तेजस वसू, याले गाडी बरोबर चालवता येत नाही, आराम करायला. गाडीच्या रिव्ह्यूची जर गोष्ट केली तर हे साले टप्पर बनला आवाज करते. हे सर्व्हिसचा एक पॉईंट येते, इंजिन गार्ड ते बोला ट्रुक ट्रुक वाजते, बाकी तर काहीच नाही. गाडी वावरही चांगली चालते आणि रस्त्याने तर काही विषयच नाही. मीटर बद्दल थोडंसं बोलायचं होतं, अॅनालॉग मीटर दिलाय, याच्यात अपडेशन आलं होतं तर मला वाटलं बा डिजिटल मीटर पण भेटून जाईन, पण डिजिटल मीटर नाही आहे, साधा आहे आणि पिक पिक पुक पुक बरोबर आहे. आपल्याला ते पाहिजेच नव्हतं, चलो छैया छैयावालं आपल्याला साधंच पाहिजे होतं पिक पिक पिक. त्याच्यानंतर हे मोटर स्टार्टर आहे, स्मूथ आहे, किचकिच 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 आवाज नाही करत गाडी चालू करतो तेव्हा. मॉडेल BS6 आहे, डिस्क ब्रेक घेतलं नाही, बाबाले डिस्क ब्रेकची सवय नाही आहे आणि रिक्स नको म्हणून ड्रम ब्रेक घेतला. गाडी काय आपली काय फास्टमध्ये चालत नाही. आणि टायरची जर गोष्ट केली तर फ्रंट टायर आणि रिअर टायर दोन्ही सारखेच आहे, तर कंपनीनं तेवढं करायला पाहिजे होतं. मागचं थोडंसं 90x100 द्यायचा होता, 18 inches टायर आहे दोन्ही. आणि आता हे झालं गाडीचं. ओय मजनू हे झोरा फुलं तोडू लाग, मस्त तोड नाही तोडू लाग, पुरे वाहिले का बे मॅट झाला काय? जोर आली डिजिटल आली आता. काही काही नवीन पुटलेले नवीन पुटलेले नवीन नवीन वाल्या पुटलेले गाड्या काही चालवायला द्यायला पुरत नाही. गाडी आपण आपलीच चालवायची आणि ते मागं बसवायची, मागं बसणारे पुट्टे मागत बसून हे तिथंच बसू द्यायचं. तोडलं काय तोडशी का ते? काय गाडीवर ये बंदा आगे जाके झुंबर दाखव रे तो हान वाजव बर. अरे बाप रे, अबे पूरा सर्किट आहे ना, हे काय काला लाईट आहे काय? हे काय पाय माय व्हिडिओ काही नव्हतो. आता तुला मी 3-3 वेळा दाखवतो, ते गौर से देखी इस चेहरे को, खबर है भाग नंबर तेरा चेहरा दिखाऊं उसका, गौर से देखो, गौर से देखो. गाड़ी नंबर बेटा दे कोने जा रहा तू, चल गाड़ी नंबर नहीं ले. ए एटम का होया बैट गिट झाले जरूर का तू पुटते काय होय बा समोर घेन ता गाड़ी नंबर घ्या ता नंबर नंबर है मोबाइल नंबर है दिला काय लता काची आली तर दुसऱ्याला पण लाव काय ॲटम काय
हा पहिलीला का आम्ही खेकडे फिरू, आता तुम्ही नंबर प्लेट करते राहो करते राहो. पोट्टे न माझ्या लहानपणीची आठवण दिली. आम्ही लहानपणी ते बेरिंग असते ना, बेरिंग बेरिंग पासून शेकडे बनवत होतो आणि फिरवत होतो. आता हे नवीन नवीन जे आले, आता येले लवकर सायकल भेटायला लागले, लवकर मोबाईल भेटायला लागले. आम्हाला काही नव्हते, आम्ही काय शेकडे वेगळे करत फिरत होतो भावा, तुटला ताटला सायकल घेऊन फिरत होतो. तर ते नंबर प्लेटवरून आमच्या डोक्यात आता कसाला तेव्हा काय करत होतो आपण. तर चला आजचा हा व्हिडिओ इथं संपवतो. आणि इथे जे सप्लिमेंट आहे ते बारीक लोकांसाठी आहे, लक्षात ठेव जा. तेव्हा नाही सांगितलं मी.